नमस्कार, यमी रेसिपीज इन माय किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। प्रथम तुम्हाला घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने खुसखुशीत आणि कडक अशी कडाकणी करून दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। साठी लागणार साहित्य पहा। इथे मी 250 ग्रॅम मैदा, 150 ग्रॅम रवा, 50 ग्रॅम साखर आणि 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। साखर जास्त घालायची नाहीये। साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि 3 चमचे साजूक तूप वितळून घेतलेलं आहे। आता कडाकणीसाठीचं पीठ मळून घेऊया। आता परातीमध्ये मी 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। तुम्ही इथे गव्हाचं पीठही घेऊ शकता आणि 150 ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे। आता त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेला आहे। कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये चवीनुसार मीठ घातलं तर तो पदार्थ आणखीनच छान लागतो। त्यानंतर बारीक केलेली साखर घालायची आहे। आता त्यामध्ये वितळून घेतलेले साजूक तूप घालायचं आहे। आता तूप सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। तूप पिठाला सर्व चोळून घेतल्यामुळे कडाकणी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होते। आपल्याकडे घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून 9 दिवस वेगवेगळ्या माळा घातल्या जातात। त्यापैकी 7व्या माळेला कडाकणीची माळ घातली जाते आणि सीमोल्लंघन झाल्यानंतर ही कडाकणी नैवेद्य म्हणून खायला देतात। तुम्ही पाहू शकता सर्व पिठाला तूप छान पैकी चोळून झालेला आहे। आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊयात। पीठ मळण्यासाठी पाण्याऐवजी दुधाचाही वापर करू शकता। पीठ आपल्याला सैलसर मळून घ्यायचे आहे कारण मुरण्यासाठी ठेवल्यानंतर त्यातील रवा फुगल्यानंतर पीठ आपोआप घट्ट होत जाते। तुम्ही पाहू शकता पीठ छान सैलसर मळून झालेलं आहे। आता पुन्हा एकदा 2 मिनिटे पीठ छान तिंबून घेतलेलं आहे। आता 2 तासासाठी पीठ झाकून मुरण्यासाठी ठेवायचं आहे। आता 2 तासानंतर झाकण उघडून पाहूयात। पीठ छान मुरलेलं आहे आणि घट्टही झालेलं आहे। आता पुन्हा एकदा पीठ छान रगडून मळून घेऊयात म्हणजे पीठ छान मऊसर होते। आता पिठाचे लिंबाच्या आकाराचे लहान लहान गोळे करून घेऊयात। इथे मी 10 ते 12 पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत आणि बाकीचं पीठ आपण झाकून ठेवूयात। आता पोळपाटावरती एक लाटी घेऊन ती चपातीपेक्षाही अतिशय पातळ लाटून घेऊयात। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तुम्ही पाहू शकता इथे मी मोठ्या आकाराची पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे। आपल्याला चपातीपेक्षाही अतिशय पातळ लाटून घ्यायची आहे आणि त्यावरती एक मोठे झाकण ठेवून पुरीचा आकार द्यायचा आहे म्हणजे सर्व कडाकण्या एकसारख्या होतील। मार्केटमध्ये कडाकणी करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा साचा मिळतो, तोही तुम्ही वापरू शकता। इथे आपली पातळ अशी छान कडाकणी लाटून झालेली आहे। आता या प्रकारे सर्व कडाकण्या आपण लाटून घेऊयात। आता सर्व कडाकण्या लाटून झालेल्या आहेत आणि तेलही तापलेले आहे। आता आपण कडाकणी तळून घेऊयात। तुम्ही पाहू शकता कडाकणी पातळ लाटली होती त्यामुळे ती फुगलेली नाही। तुम्हाला ही कडाकणीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा। कडाकणी आपल्या तळून झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता अतिशय खुसखुशीत आणि कडक अशी कडाकणी झालेली आहे। तुम्ही वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।